कराडच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जी घटना घडलेली आहे, अतिशय संतापजनक अशी ही घटना आहे. आज तुम्ही पाहताय की दिवसेंदिवस महिलांना आणि मुलींना या अश्लीलतेला सामोरं जावं लागतंय. याचं प्रचंड वाईट वाटतंय की त्या चेंजिंग रूममध्ये, त्या वॉशरूम्समध्ये कॅमेरे, हिडन कॅमेरे लपवले गेले आणि चित्रीकरण चालू होतं. त्याच्यावरती काय कारवाई केली आहे याच्याबद्दलची माहिती आम्ही घेतोच आहोत. तिकडच्या आमच्या अध्यक्ष आहेत कराडच्या, जयश्री पाटील आणि समिंद्रा जाधव यांना आम्ही सांगितलंय की त्यांनी तिथे जाऊन ताबडतोब साताऱ्यामध्ये त्या संबंधित संस्थेला तिथे भेट द्यावी, त्या कॉलेजमधल्या विद्यार्थिनींचं बोलणं जाणून घ्यावं, पोलीस त्यांना कुठपर्यंत मदत करतात हे पाहावं. पण अर्थात ही गोष्ट आपल्याला नाकारता येणार नाही की समाजामध्ये अशा पद्धतीची महिलांकडे, मुलींकडे बघण्याची, त्यांच्याशी वागण्याची जी प्रवृत्ती आहे, ही प्रवृत्ती जी आहे ती बदलत चालली आहे. कुठेतरी त्याला कीड लागत चालली असं म्हटलं तरी हरकत नाही. तुम्ही पाहिलंय मॉलमध्ये, चेंजिंग रूम्समध्ये अशा पद्धतीने हिडन कॅमेरे असणं, वॉशरूम्समध्ये असणं, आता तर शासकीय प्रशिक्षण जे कार्य तिथं जे कॉलेज आहे त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचा अश्लीलतेचा प्रकार तिथं घडलेला आहे. मला असं वाटतं की फक्त आयपीसीची कलम नको, ही छेडछाड असेल, ही अश्लीलता असेल, हे जे विनयभंग जे होत आहेत यांच्या सगळ्यांसाठी 354 आयपीसी सोबतच काहीतरी दंडनीय अशी तिथं रक्कम आकारण्यात यावी. काहीतरी काहीतरी अशा पद्धतीची प्रक्रिया पुढे आपल्याला करावी लागणार आहे की ज्याच्यामुळे या सगळ्या ज्या प्रवृत्ती आहेत, या कुप्रवृत्ती ज्या आहेत, यांच्यावरती कुठेतरी आळा बसू शकेल. परंतु हा विषय निश्चितच चिंतेचा आहे. छेडखानीचे तुम्ही पाहताय, मुलींची छेडखान होतीये म्हणून मुलींचा मृत्यू, आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. छेडखानीचे प्रसंग घडतायत अगदी सार्वजनिक सुरक्षा, सार्वजनिक व्यवस्थेमध्ये सुद्धा कुठे महिला मुली या सुरक्षित नाही आहेत. कालचा प्रकार तर माझ्या स्वतःच्या घरामध्ये घडलाय की ज्या ठिकाणी माझा भाऊ, त्याची लहान मुलगी आणि त्याची बायको वाराणसी मुंबईला येत असताना रेल्वेच्या एसी कोचच्या अटेंडंटने तिच्या बरोबर विनयभंग करण्याचा प्रयत्न केला, तिला आक्षेपार्ह ठिकाणी हात लावला, हातात लहान बाळ असल्यामुळे ती त्याला प्रतिकार करू शकली नाही. माझ्या भावाने ते पाहिल्यानंतर ताबडतोब त्याने अर्थात त्याला तिथं मारलं तर मारलं, शिवाय टीसीलाही सांगितलं. टीसीनी सांगितलं आम्ही त्याला उतरवतोय, परंतु सकाळी दिसल्यावर, सकाळ झाल्यानंतर पुन्हा एकदा तोच प्यायलेला अटेंडंट जो होता तो त्या ट्रेनमध्ये दिसला. आम्ही त्याच्यावरती FIR तर निश्चितपणे दाखल करतोय. पण नेहमी ट्विटरवरती उपलब्ध असणारे सेंट्रल रेल्वेचे आपले रेल्वेचे जे आपले मंत्री आहेत पियुष गोयलजी, त्यांना तिथे ट्विट केलं गेलं, त्याचा अजूनपर्यंत रिप्लाय आलेला नाही. सेंट्रल रेल्वेला ट्विट केलं गेलं, आम्ही त्याच्यावरती पाहतोय, कन्सर्न अधिकाऱ्यांना सांगतोय, असली फक्त थातुरमातुर उत्तर देण्याचं काम जे आहे ते चाललंय. प्रवाशांकडनं तर अश्लीलतेला सामोरं जाण्याचं प्रमाण आहेच, प्रवाशांकडनं लैंगिक अत्याचाराचं प्रमाण आहे. परंतु आता स्वतः रेल्वेचे कर्मचारी जे त्या एसी कोच मधले जे अटेंडंट आहे त्याचं नाव काय त्याचं रणजित कुमार म्हणून त्याचं नाव आहे, आणि त्याचं आता काय करतायत ते पण तेही पाहणं आता आमचं लक्ष आहे. तर एकंदरीतच ही घटना आणि याच्या लागोत असलेल्या सगळ्याच घटना, मग विनयभंग, छेडखान आणि अश्लीलता, यांना महिलांना मुलींना फार मोठ्या प्रमाणात सामोरं जावं लागतं. हा विषय अतिशय चिंताजनक असा. कराडमधल्या गोष्टीचा दखल तुम्ही घेतलेली आहात, म्हणजे तुमच्या पक्षातर्फे आंदोलन वगैरे काय असेल? नाही, नक्कीच कराडमधल्या गोष्टीची आम्ही दखल घेतलेली आहे. माझ्या कराडचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष जयश्री पाटील, जिल्ह्याचे अध्यक्ष समिंद्रा जाधव, कविता मेहत्रे या किंब आतापर्यंत त्या तिथं पोहोचल्याही असतील, त्यांना संबंधितांशी बोलण्यासाठी, त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी सांगितलेलं आहे. त्याच्यात काय अडचणी आल्या त्या आम्ही समजून घेतोय. आरोपींना गजाआड केल्याशिवाय राष्ट्रवादी महिला काँग्रेस तिथून हलणार नाही हे तुम्हाला मी इथं जबाबदारीने सांगते. अर्थात आमचे आमदार सुद्धा तिथे आहेत, जवळपास 7 आमदार आमचे साताऱ्यामध्ये आहेत, अधिवेशन तिथं चालू आहे. त्यांनाही मी या संबंधातल्या सूचना, म्हणजे यांच्याबद्दलची माहिती आम्ही त्यांना तिथं देणार आहोत. आणि कशा पद्धतीने मुलींना यावेळेला अश्लीलतेला सामोरं जावं लागतंय, आत्महत्या करतायत मुली, या सगळ्या विषयांवरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दोन्ही सभागृहामध्ये आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही. मॅडम, तुमचा जो विनयभंग झालेला आहे तर त्याच्याबद्दल तू कंप्लेंट दिलेली आहे का? ट्रेन उशिरा पोहोचली, दादा कुर्ला GRP कडे माझा भाऊ, त्याची मिसेस आणि छोटं बाळ गेलं होतं, परंतु छोटं बाळ झोपलेलं होतं, ट्रेन लेट झाली होती, त्याच्यामुळे मिसेस आणि माझी भाऊजे आणि त्याचं बाळ हे लवकर घरी आले. भाऊ तिथं थांबला होता, आता त्यांना पुन्हा पुण्याला निघायचं असल्यामुळे कुर्ला GRP मध्ये तिथं कंप्लेंट होऊ शकत नाही. मी याचे जे सिक्युरिटी कमिशनर आहेत भालोदे, त्यांच्याशी मी बोललेली आहे, त्यांनी तिथं पुन्हा रेल्वे स्टेशनमध्ये या केसचा जो आहे तो FIR दाखल करून घेऊ म्हणून मला सांगितलंय. पुण्याला उतरल्या या गोष्टीचा जो आहे तो FIR तिथं लॉज होईल आणि या पूर्ण प्रकरणावरती आमचं लक्ष असणार आहे. पियुष गोयल जे ट्विटरवरती क्विक रिप्लाय देतात असा त्यांची ख्याती आहे,
आतापर्यंत आम्ही पाहिलंय, परंतु माझ्या भावाने रात्री केलेल्या ट्विटरला, त्या ट्विटला अजूनपर्यंत उत्तर आलेलं नाहीये. त्याच्यामुळे आता ते पुढे काय करतात आणि रेल्वेच्या कर्मचाऱ्यांकडनं हा प्रकार घडलेला आणि त्याच्यामध्ये आता रेल्वे काय करते हे बघणं फार जास्त महत्वाचं आहे. प्रश्न माझ्या भाऊजाईचा नाही किंवा प्रश्न माझ्या घरातल्या कुठल्या मेंबरचा नाही, सर्वसाधारण लोकांसोबत रोजच हा प्रकार घडत असतो. आज तो माझ्याही घरामध्ये झालेला आहे आणि त्याच्यामुळेच मी पुढे जाऊन याच्यावरती रेल्वे काय कारवाई करते याच्याकडे पाहणार आहे. रेल्वेमध्ये महिलांवरचे विनयभंग हे प्रकार हे आजकाल एक दर दिवसाड होत आहेत. नाही, नक्कीच होत आहे. याच्यासाठी आम्ही विविध मागण्या केलेल्या आहेत, सीसीटीव्हीच्या मागण्या केलेल्या आहेत, पॅनिक बटन असेल, सगळ्या मागण्या आम्ही केलेल्या आहेत. आणि प्रत्येक वेळेला जेव्हा एखादी घटना घडते, तुम्ही जर बघितलं असेल 1.5-2 महिन्यापूर्वी करी रोडून चर्चगेटला, चर्चगेटवरनं करी रोड सॉरी विटीवरनं करी रोडला क्लासला जाणाऱ्या मुलीवरती अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला. त्या मुलीने चालत्या ट्रेनमधनं उडी मारली, नशिबाने तिचा जीव वाचला, पण आज तिला तिथं दुखापत झालेली आहे, टाके आलेले आहेत. त्याच्या आधीची पण तुम्ही केस बघितली असेल की CST वरती तिथे मुली उभ्या असताना त्यांचे विनयभंग होत आहेत, त्यांना अश्लीलतेचे चाळे तिथे लोक करतात, विकृती एवढी वाढत चाललेली आहे. फ्री वायफाय देऊन ठेवले, 10 आणि 20 रुपयाचे जे आहे ते प्लॅटफॉर्म तिकीट काढून गर्दुल्यांपासून सगळेजण तिथे राजरोसपणे बसतात. तुम्ही काय बघायचं काय बघू नये याच्यावरती कोणाचा कंट्रोल राहिलेला नाहीये. एक घाणेरडं बिबीचं असं बघून कुठेतरी याचा जो सगळा फटका आहे तो सर्वसामान्य मुलींना आणि महिलांना सहन करावा लागतोय असंच दिसतंय. त्यामुळे फ्री वायफायचा नक्की उपयोग काय आणि दुरुपयोग काय याचाही विचार करणं फार गरजेचं आहे. आणि इथे हा जो प्रकार घडला हा कुठल्या प्रवाशांकडनं झालेला नाही तर त्या रेल्वेच्या कर्मचाऱ्याकडनं झालेला आहे. त्या रणजित कुमार जो एसी कोचचा अटेंडंट होता त्याच्याकडनं हा प्रकार झालेला आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर तर निश्चित कारवाई होणं गरजेचंच आहे.